आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. युवा नेते उत्तमदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम. गणेशांना हुक्केरी युथ फाउंडेशनचा उपक्रम. चिकोडी तालुक्यातील मांगुर येथील गणेशांना हुक्केरी युथ फाउंडेशन आणि सरपंच पिंटू पाटील यांच्या वतीने युवा नेते उत्तम पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. अरिहंत उद्योग समूहाचे आधारस्तंभ आणि निपाणी भागाचे युवा नेते उत्तमदादा पाटील यांचा वाढदिवस 28 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. येथील गणेश अण्णा हुक्केरी युथ फाउंडेशन आणि सरपंच पिंटू पाटील यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सकाळी सरकारी शाळेमध्ये 1 ते 7वीतील विद्यार्थ्यांना वही वाटप, सर्व अंगणवाड्यांमध्ये खाऊ वाटप, तर सरकारी दवाखान्यामध्ये फळे वाटप आदी कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशन तर्फे पिंटू पाटील यांनी दिली. यावेळी सरपंच पिंटू पाटील, शिवाजी प्रताप, अशोक खोत, भीमा रायगोंड, फाउंडेशनचे अध्यक्ष अरिहंत पाटील, प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही मांगूरमध्ये गणेश नाईक फाउंडेशन तसेच सगळ्या संघामार्फत आदरणीय उत्तमदादा पाटील वाढदिवसाचा औचित्य साधून व काही सामाजिक बांधिलकी साधण्याच्या निमित्ताने आम्ही सरकारी माझ्या शाळेच्या पहिलीपासून सातवीच्या सर्व विद्यार्थी व कन्नड शाळा असो सरकारी प्राथमिक मराठी मुली शाळेने वही फिर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच सर्व अंगणवाडीमध्ये खाऊ वाटप कार्यक्रम आम्ही ठेवला आहे. तसेच सरकार दवाखान्यामध्ये रुग्णांना फळे वाटप असा संयुक्त कार्यक्रम आम्ही वारसानिमित्त आयोजित केला आहे. वारसानिमित्त की बाबा मुलांनी हारण तुले करून हा पैसे वाया घालण्याविषयी की बाबा शैक्षणिक सुधारणा सामाजिक बांधणी जोपर्यंत आमच्या फाउंडेशनचा उद्देश आदरणीय गणेशजी नव्हते यांच्या नावाने जो फाउंडेशन करतो तो सामाजिक क्षेत्र आदर्श आमची जोपर्यंत नव्हती व त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित केला असे मी सांगितले. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.